बेडकमध्ये मिरज विधानसभा क्षेत्रातील पंचवीस ग्रामपंचायतचे नूतन लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभ उत्साहात पार पडला बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिरज विधानसभा क्षेत्रातील दोन हजार बावीसमधील ग्रामपंचायत निवडणुकीत पंचवीस ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले नूतन लोकनियुक्त सरपंच तसेच आलेले सर्व सदस्य यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले की आपल्याला तत्पर आमदार सुरेश भाऊखाडे हे मिळाल्यामुळे मिरज विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना चालना मिळालेली आहे तसेच मी माझ्या परीने जिल्ह्यासाठी केंद्राकडून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असेल या कार्यक्रमात बोलताना आमदार सुरेश भाऊखाडे म्हणाले की यावर्षीची जिल्हा परिषद आपणच ताब्यात घेऊ जिल्हा परिषद ताब्यात आल्यामुळे पंचायत समिती आपणच जिंकू असा विश्वास आहे असे सांगितले यावेळी बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील यांनी तसेच परशुराम नागरगोजे यांनी देखील म्हैसाळ योजनेचे पाणी आवर्तन लवकरात लवकर सोडावे यासाठी मागणी अर्ज दाखल केला अशी माहिती एसटीएन मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार